हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हाभरात गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घर दुकानात पुराचं पाणी शिरलं, यामुळे मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पिकांचे तसेच हिंगोली शहरातील महादेववाडी, मोमिनपुरा, खाजा कॉलनी, जमजम कॉलनी, अन्सार कॉलनी, जगताप कॉलनी, बांगरनगर, शिवाजी विद्यालय लगतच्या भागात, बावनखोली परिसरातील भारतनगर, आदर्शनगर तसेच नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात घरउपयोगी साहित्य आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संसार उपयोगी साहित्यासह घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या सर्व पूरग्रस्त परिसराची पाहणी शेख नईम शेख लाल यांनी केली असून पूरग्रस्त भागांचे आणि शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे जिल्हाधिकारी हिंगोली यांना विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. आवेश शेख, एमसीएन न्यूज, हिंगोली. हिंगोली जिल्ह्यात 31 तारखेपासून 31 तारखेला संध्याकाळपासून जे पाणी सुरू झालेलं होता ते अत्यंत मोठ्या प्रमाणात होतं, ज्यामुळे शेतकऱ्यांचे व हिंगोली शहरातील अनेक विभागांचे जसे आझम कॉलोनी येथील जमजम कॉलोनी, भारतनगर, अन्सार कॉलोनी व इतर अनेक भागात पाणी साचल्यामुळे लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. त्याबद्दल प्रशासनात वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई केली जात नव्हती, म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की त्या सर्व बाबींची तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत करावी. त्याचप्रमाणे हिंगोली शहरामध्ये 79 करोड रुपये खर्च करून नगरोत्थान गटार योजनेचे काम झालेले आहेत, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्याबद्दल वारंवार निवेदनं देऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती, त्यावरही आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. या पाण्याने नगरपालिकेने त्याची क्वालिटी कशी आहे त्याचा एक भांडाफोड केलेला आहे, त्याची संपूर्णपणे चौकशी करून कारवाई व्हावी अशी विराट राष्ट्रीय लोकमत काउन्सिलच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे.